म्हाडा भरती भूमी अभिलेख विभाग भरती आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त से पूर्व परीक्षेच्या झटपट पर तयारीसाठी अत्यंत महत्वाची भूगोल संकीर्ण माहिती भाग दोन महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा जवळजवळ नव्वद टक्के भाग व्यापला आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर आहे तर उत्तर दक्षिण लांबी ही सातशे किलोमीटर आहे महाराष्ट्र पठाराचा उतार हा अग्नियेकडे आहे या पठाराची सरासरी उंची चारशे पन्नास मीटर आहे दख्खनचे पठार सुमारे आठ कोटी वर्षापूर्वी झालेल्या अंशमूलक ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावारसातून तयार झाले असावे असा, असा अंदाज आहे दख्खनच्या पठाराला डेक्कन ट्रॅप असेही म्हणतात महाराष्ट्रातील पठारांचे प्रकार पाचगणी पठार सह्याद्री डोंगर रंगावर हे पाचगणी पठार पसरलेले असून त्यास टेबल लँड असे म्हणतात तोरणमाळ पठार तोरणमाळ पठार हे उत्तरेकडे धुळे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत पसरलेले आहे या पठाराची उंची साधारणपणे एक हजार छत्तीस मीटर आहे बुलढाणा पठार व मालेगाव पठार हे पठार सातमाळा अजिंठा डोंगर रांगावरील सपाट प्रदेशात पसरलेले आहे अहमदनगर पठार या पठारामुळे उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा कोरे वेगवेगळे झालेले आहे या पठारावरून मुळा आणि सीना नद्या वाहतात बालाघाट पठार बालाघाट डोंगर रांगेत मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात हे बालाघाट पठार आहे सासवडचे पठार शंभू महादेव डोंगर उंच उंचवटात सासवडचे पठार आहे औंद पठार आणि खानापूर जत पठार हे पठार सातारा व सांगली जिल्ह्यात शंभू महादेव डोंगर रांगावर वसलेले आहे तळेगावचे पठार तळेगावचे पठार हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पसरलेले आहे आता आपण पाहूया महाराष्ट्राचे हवामान महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे कोकण किनारपट्टीवरील हवामान उष्ण व दमट प्रकारचे आहे समुद्र सानिध्यामुळे येथील हवामान वर्षभर दमट प्रकारचे असते महाराष्ट्रात एकूण वार्षिक पर्जन्यापैकी चौऱ्याऐंशी टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो तर सुमारे अकरा टक्के पाऊस हा मान्सून नंतरच्या काळात म्हणजे हिवाळ्यामध्ये पडतो व पाच टक्के पाऊस हा मान्सून पूर्व काळात पडतो म्हणजे एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये पठारावरील हवामान विषम प्रकारचे आहे हिवाळ्यामध्ये पठारावर कडाक्याची थंडी असते तर कडक उन्हाळा असतो सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर तापमान कमी असते त्यामुळे महाराष्ट्रात महाबळेश्वर माथेरान तोरणमाळ चिखलदरा पाचगणी इत्यादी थंड हवेची पर्यटन केंद्रे बनली आहेत उन्हाळ्यात दक्षिण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसाला वळवाचा पाऊस असे म्हणतात कोकणात याच काळात जो पाऊस पडतो त्या पावसाला आंबेसरी किंवा आनसरी पाऊस म्हणतात महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील नद्या या प्रामुख्याने दोन भागामध्ये विभागलेल्या आहेत कोकणातील नद्या आणि म पठारावरील नद्या कोकणातील नद्या या सर्व नद्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या आहेत व या नद्या पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा उल्लास, सावित्री वशिष्ठी काळ कुंडलिका तेरेखोल शास्त्री या कोकणातील काही प्रमुख नद्या आहेत यावरील सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात पठारावरील नद्या यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या या नर्मदा व तापी या नद्या आहेत या नद्या अरबी समुद्राला मिळतात पूर्व वाहिनी नद्या यामध्ये गोदावरी भीमा कृष्णा पैनगंगा या नद्या आहेत दक्षिण वाहिनी नद्या वर्धा आणि वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत महाराष्ट्रातील नदी खोऱ्यानुसार नदीचा क्रम महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे असलेली नदी म्हणजे गोदावरी त्यानंतर आहे भीमा त्यानंतर तापी त्यानंतर कृष्णा आणि त्यानंतर शेवटी नर्मदा महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार किंवा पानलोट क्षेत्रानुसार क्रम गोदावरी नदी ही नदी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे भीमा नदीची लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे ही लांबी महाराष्ट्रातील आहे कृष्णा नदी दोनशे एक्क्याऐंशी किलोमीटर तापी नदी दोनशे आठ किलोमीटर आणि नर्मदा नदी चोपन्न किलोमीटर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे भारतातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे या नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आहे तर महाराष्ट्रातील एकूण लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे या नदीचे उगमस्थान हे त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी डोंगर रांगात या नदीचा उगम होतो नाशिक नगर औरंगाबाद बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यातून ही नदी वाहत जाऊन तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते व पुन्हा ती विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करून त्यानंतर परत तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर आंध्र प्रदेशात प्रवेश करून आंध्र प्रदेशातच राजमहेंद्रगिरी या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हणतात गोदावरी नदीवरील आणि तिच्या उपनद्यांवरील धरणे गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नांदूर मधमेश्वर धरण हे गोदावरी आणि कादवा या नद्यांवरती आहे आणि हे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे जायकवाडी धरण गोदावरी नदीवरती आहे आणि हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण या ठिकाणी आहे विष्णुपुरी धरण हे सुद्धा गोदावरी नदीवरतीच आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आहे बाबळी धरण गोदावरी नदीवरील आहे आणि हे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवरती आहे जी गोदावरी नदीची उपनदी आहे आणि ही नाशिक जिल्ह्यामध्ये भंडारदरा या ठिकाणी हे धरण आहे मुळा धरण हे मुळा नदीवरती आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये हे धरण आहे माजलगाव धरण बीड जिल्ह्यातील सिंदपना या नदीवरती आहे आंबाडी धरण हे शिवना नदीवरती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे धरण आहे यलदरी धरण हे दक्षिण पूर्णा नदीवरती हिंगोली जिल्ह्यात आहे सिद्धेश्वर धरण दक्षिण पूर्णा नदीवरतीच आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्येच आहे मांजरा धरण मांजरा नदीवर आहे बीड जिल्ह्यामध्ये गिरजा धरण हे गिरजा नदीवरती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे दारणा धरण हे दारणा नदीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे कुंडलिका धरण हे कुंडलिका नदीवरती बीड जिल्ह्यामध्ये आहे इसापूर धरण हे पैनगंगा नदीवरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे मन्न्याड धरण हे मन्न्याड नदीवरती नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि निजामसागर डॅम हा मांजरा नदीवरती आहे तो तेलंगणा या राज्यामध्ये आहे नदी आणि संगम गोदावरी शिवना नदीचा संगम हा औरंगाबाद जिल्ह्यातील धारेगाव या ठिकाणी आहे गोदावरी दारणा या नद्यांचा संगम नाशिक जिल्ह्यातील सायखेडा या ठिकाणी आहे गोदावरी कादवा या नद्यांचा संगम नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आहे गोदावरी दक्षिण पूर्णा या नद्यांचा संगम परभणी जिल्ह्यातील कुंतेश्वर या ठिकाणी आहे गोदावरी सिंदबना या नद्यांचा संगम बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी आहे गोदावरी मांजरा नद्यांचा संगम हा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या ठिकाणी आहे तर गोदावरी लेंडी या नद्यांचा संगम नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी आहे आता आपण पाहूया नदी आणि तिचे उगमस्थान गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावते हे नाशिक जिल्ह्यातील आहे त्र्यंबकेश्वर प्रवरा नदी ही नगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी सह्याद्री पर्वतात उगम पावती दक्षिण पूर्णा नदी ही अजिंठा व गाविलगड डोंगर रांगात गवताळा या ठिकाणी उगम पावते मांजरा नदी ही बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगेमध्ये उगम पावते सिंदफना नदी बीड जिल्ह्यातील चिंचोली या ठिकाणी उगम पावते मन्याड नदी नांदेड जिल्ह्यातील धर्मापूर या ठिकाणी उगम पावते दारणा नदी ही नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते मुळा नदी नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड या ठिकाणी उगम पावते बिंदुसारा नदी बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगेमध्ये उगम पावते कादवा नदी ही सप्तशृंगी येथील वनी डोंगर रांगावर उगम पावते शिवना नदी औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगावर उगम पावते गिरजा नदी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूड टेकड्यांवरती उगम पावते तर लेंडी नदी ही लातूर जिल्ह्यामध्ये उगम पावते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद